सर काय म्हणाल, आज महत्त्वाची एक बैठक वाहतूक कोंडीच्या बाबतीत पार पडलेली. घोडबंदर रोडवर सातत्याने जी वाहतूक कोंडी होत होती, त्या वाहतूक कोंडीमुळे त्या परिसरात राहणारे नागरिक खूप त्रासलेले होते आणि काल अचानक त्या सगळ्या नागरिकांनी एकत्र येऊन एक कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून मोर्चा काढायचा निर्णय घेतला. सातत्यानं ती लोकं DCP ट्रॅफिक कमिशनर ठाणे आणि यांच्याशी संपर्कात होती, परंतु काही तोडगा निघत नव्हता. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी महापालिका आयुक्त श्री सौरभ राव यांना फोन करून आदेश पारित केले होते की लवकरात लवकर ह्या घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकची जी समस्या आहे ती नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन लवकरात लवकर सोडवा, आणि आज अतिशय चांगली सकारात्मक बैठक झाली. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा. अपोलो फर्टिलिटी द्वारे मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. सर्वप्रथम ह्या मी नागरिकांचा मनापासून आभार व्यक्त करतो की शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आमचं तर हे कर्तव्य आहे, अधिकारी म्हणून सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं पण कर्तव्य असतं, परंतु लोकांनी एकत्र येऊन एक संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून तमाम घोडबंदर वासियांसाठी त्यांनी जो पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ज्या काही समस्या आहेत त्यावर ताबडतोब तोडगा काढला गेला आहे. ज्या काही त्यांच्या मागण्या होत्या ट्रॅफिकला अनुसरून DCP ट्रॅफिक यांनी ताबडतोब त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन आता दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर ज्या ज्या अतिक्रमण किंवा ज्या ज्या रस्त्यावर सर्व्हिस रोडवर वगैरे काही बेकायदेशीररित्या स्टॉल थाटलेले आहेत लोकांनी, आणि त्याचबरोबर काही गाड्या पार्किंग करतायत त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं, तर त्या काढण्याचे आदेशसुद्धा ताबडतोब आयुक्त ठाणे महापालिका यांनी दिलेले आहेत. आणि काही त्यांनी आमच्या समोर प्रस्ताव दाखल केले की एक लाईन जी आहे ते हेवी व्हेकलसाठी ठेवावी आणि दुसरा लाईन ज्या आहे त्या दुसऱ्या गाड्यांसाठी ठेवाव्या, जेणेकरून ही ट्रॅफिक होणार नाही. त्याचबरोबर घोडबंदर रोड जो वाईड करायचं काम चालू आहे, म्हणजे 9-9 मीटरचा सर्व्हिस रोड घोडबंदर रोडमध्ये समाविष्ट करण्याचं जे काम चालू आहे ते त्वरित करण्यात यावं, जेणेकरून ट्रॅफिक जास्त अजून होणार नाही. गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंतचा जो 30 मीटरचा रस्ता आहे तो 60 मीटरचा करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले, परंतु त्यालासुद्धा अजून गती मिळाली नव्हती, तर ते कामसुद्धा लवकरात लवकर चालू करण्याची विनंती आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि MMRDA अधिकाऱ्यांनी केलेली आहे, त्यामुळे त्यावरसुद्धा तोडगा लवकरात लवकर काढला जाईल. परंतु ही जी ट्रॅफिकची समस्या त्या सोडवण्यासाठी त्यांनी जे काही पत्र दिलं आहे, निवेदन दिलेलं आहे, त्या निवेदनाची दखल घेऊन ताबडतोब म्हणजे पुढील गणेश विसर्जनानंतर ताबडतोब ह्या कामाला सुरुवात होऊन लोकांना लवकरात लवकर कसं ह्या ट्रॅफिकच्या कोंडीतून मुक्तता मिळेल ह्यासाठी महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि MMRDA सगळे अधिकारी ह्याची दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी ह्या प्रकरणी गंभीरतेनं लक्ष घातलेलं आहे आणि त्यामुळे ही तातडीची बैठक ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आणि त्या सकारात्मक झालं. लोकांनासुद्धा ज्या समस्या होत्या त्या समस्या मांडता आल्या आणि त्या समस्या खरोखर म्हणजे योग्य होत्या, त्यावर लवकरात लवकर तोडगा काढून घोडबंदर रोड लवकरात लवकर ट्रॅफिक मुक्त कसा होईल यासाठी आम्ही सगळेजण एकत्रितपणे काम करणार आहोत. नाही, काही टायमिंग जे ठरवलेले आहेत अवजड वाहनांसाठी रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत, त्या दरम्यान काही वाहनं तो म्हणजे जे टायमिंग ठरवलेलं ते पाळत नाही आणि घुसतात, त्यामुळे पहाटेच्या वेळेस सकाळी 6-7 वाजतासुद्धा ट्रॅफिक जाम होतं. आणि त्यासाठी तोडगा काढायचं निश्चित करण्यात आलं आणि पुढल्या काही दिवसातच ताबडतोब त्यावर कारवाई होईल आणि घोडबंदर रोड कसा ट्रॅफिक मुक्त लवकरात लवकर करता येईल यासाठी आम्ही सातत्याने सगळेजण प्रयत्न करतोय. सर, महायुतीत वारंवार स्नेहवादाची लढाई पाहायला मिळते, अजितदादांच्या मंत्र्यांवरती शिवसेनेचे मंत्री रागवलेले पाहायला मिळतात, तर देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून सांगितले आता इथून पुढे एकटा कुणीही श्रेयवाद घेणार नाही, त्यामुळे तिन्ही पक्ष आपापलं श्रेयवाद म्हणजे जे काही योजना निघाल्या आहेत त्याच्या श्रेयवादाकडे लढाई नाही. श्रेयवादाची लढाई नाही, बघा कुठलीही योजना जी आहे ही महायुती सरकारची आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा सहभागी आहे, भारतीय जनता पक्ष तर मोठा पक्ष आहे आणि शिवसेना आहे. शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं हे महायुतीचं सरकार गेल्या 2.5 वर्षापासून चालू आहे आणि ज्या काही योजना जाहीर होतात, भले मुख्यमंत्री कोणी असू द्या, आज एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहे,
काल विलासराव देशमुख होते किंवा उद्धव साहेब होते किंवा देवेंद्रजी होते किंवा अन्य कोणी मुख्यमंत्री जे झालेले आहेत शरद पवार साहेबांच्या काळापासून ज्या योजना जाहीर होतात त्या योजना मुख्यमंत्र्यांच्या नावानेच होतात. मुख्यमंत्र्यांचं कोण आहे त्याचं नाव टाकलं जात नाही, परंतु मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जर शासनानं जाहीर केली असेल तर ती त्या नावानंच त्याचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे. त्यामुळे ती गोष्ट किंवा काही जे काही वादविवाद झाले ते घडले होते, परंतु देवेंद्र फडणवीस साहेब जे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी ह्या कामी पुढाकार घेऊन योग्य ते निर्देश संबंधित सगळ्यांना दिलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ते थोडेसे वादविवाद जे झालेले होते कालच्या बैठकीनंतर ते संपलेले आहेत. बघा, बैठका घेणं हे लोकप्रतिनिधी प्रशासनाचे अधिकारी आणि नागरिक यांचं काम आहे आणि ते काय आम्ही कोणावर उपकार करत नाही. घोडबंदरवासीय खरोखर म्हणजे त्यांचं कौतुक करायला पाहिजे की एवढे त्रस्त झाल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत त्यांनी फक्त थोड्याफार जे लोकतंत्रामध्ये प्रत्येकाला अधिकार दिले त्यानुसार त्यांनी निदर्शनं करायचा प्रामाणिक प्रयत्न केला, परंतु मी त्यांचं खरोखर कौतुक करतो की एवढा त्रास झालेला असतानासुद्धा त्यांनी संयम ठेवला आणि आज ही बैठक घेतली आणि बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघाला आहे आणि ताबडतोब त्यावर कारवाई करण्याचं आश्वासन महापालिका आयुक्त आणि MMRDC अधिकारी आणि पोलीस प्रशासनानं दिलेले आहेत. किंबहुना फक्त घोडबंदरवासियांसाठी 50 अतिरिक्त पोलिसांची कुमक DCP ट्रॅफिकला दिलेली आहे आणि 100 व्हॉलेंटियर्स महापालिकेच्या वतीनं आयुक्त सौरभ राव यांनी पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत. ही आजच्या दृष्टीनं महत्त्वाची घटना आहे की 150 संख्याबळ असलेलं फक्त घोडबंदरवासियांच्या ट्रॅफिकच्या समस्या सोडवण्यासाठी हे महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं हे संख्याबळ मिळणार आहे. नाही बघा, कसं आहे, अवजड वाहनं जरी शहराच्या बाहेरून काढावी हा शेवटी त्यावर उपाय नाही आहे. शेवटी बरोबर आहे, परंतु हा परंतु आता त्या कोस्टल रोडला सुरुवात होईलच काही दिवसांनी, त्याची निविदा प्रक्रिया झाली आहे, ठेकेदाराला वर्क ऑर्डर सुद्धा देण्याची प्रक्रिया चालू आहे. परंतु आजचा प्रश्न जो आहे घोडबंदर रोडचा ट्रॅफिक समस्याचा, ह्या 2-3 वर्षानंतर त्यावर तोडगा निघेल, परंतु आज पण हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे आणि मी हे सर्व घोडबंदरवासी जी त्यांची कमिटी आली आहे त्यांचा परत एकदा मनापासून माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. सबसे पहले मैं घोडबंदर वासियों को धन्यवाद देता हूं कि घोडबंदर वासियों ने बहुत संयम रखा और उन्होंने आज हमारे म्युनिसिपल कमिश्नर जो है उनके अध्यक्षता के नीचे एक बैठक हुई जिसमें पुलिस प्रशासन MMRDC के अधिकारी और साथ ही में PWD के अधिकारी थे और ऐसा निर्णय लिया गया कि माननीय मुख्यमंत्री जी ने जो हमें कहा है कि घोडबंदर वासियों की जो समस्या है ट्रैफिक की वो जल्दी से जल्दी छूटनी चाहिए, तो हमने महानगरपालिका प्रशासन की ओर से 100 वॉलेंटियर्स घोडबंदर रोड के ट्रैफिक समस्या के लिए दिए गए हैं और 50 पुलिस माननीय पुलिस कमिश्नर साहब ने ये DCP ट्रैफिक को दिए गए, तो 150 एक पुलिस का और वॉलेंटियर का ये लेके स्क्वाड लेके हम घोडबंदर की जो ट्रैफिक की समस्या है वो छुड़ाने के लिए कोशिश कर रहे हैं और हम घोडबंदर वासी जो हमने हमारे पास जिन्होंने कंप्लेंट कर दी और एक निवेदन दिया उनका भी धन्यवाद देता हूं कि बहुत ही संयम उन्होंने रखा है और आज की एक मीटिंग सकारात्मक हो गई और जल्दी से जल्दी आपको उसका रिजल्ट दिखेगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.